लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा सण म्हणजेच स्वातंत्र्य दिन। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, आमच्या राजीप शालेच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पुढे नक्कीच हा ब्लॉग पहा, म्हणजे तुम्हाला खूप छान अशी मजा येणारच। नमस्कार, शुभ सकाळ, जय शिवराय। मित्रांनो, आपण केलवणी सिरीज तर पाहत असतात आणि उत्कृष्ट प्रतिसाद देखील देतात। तर कसं आहे, त्या श्रावणाची सकाळ याच्यामध्ये आणखी आपला सण असतो। ज्याप्रमाणे आपले इतर सण असतात त्याप्रमाणे आपला एक राष्ट्रीय सण असतो, तो म्हणजे स्वातंत्र्य दिन। तर आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायला जाणार आहोत आपल्या मराठी शाळेमध्ये। तेव्हा कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आणि ही सिरीज कंटिन्यू। कालचे 7 वाजलेत आणि खरोखर सांगतो की ज्याप्रमाणे गावाकडची आपली सकाळ जी असते ते एक उत्कृष्ट चैतन्य घेऊन येते। आता आपण आपल्या शाळेकडे चाललो आणि देशभक्तीपर गीत हे गावात लागलेले आहेत। लहानपणीचे खूप मोठी अशी आठवण येते की आपण शाळेत चाललो आणि देशभक्तीपर गीत लावलेले आहेत। सदरचे गीत मी दाखवू शकत नाही कॉपरेटिव्हच्या मुलं। चला आपण आता आपण शाळेजवळ आलेलो आहोत ना, आता आपली शाळा व्यवस्थित पाहून घेऊया। तर मित्र हो, आता आपण शाळा वगैरे पाहिलीच आहे, तर आता आपली वेळ आहे कुठे प्रभात फेरीला जाण्याची। तर जाऊया आपण प्रभात फेरीला। आणि खरोखर जातो की प्रभात फेरीला जाताना एक आपला वेगळा असा आनंद निर्माण होत आहे। आता त्यासोबत पाठीमागून जी प्रभात फेरी आहे ती आता निघाली आहे। चला आता पण आपण प्रभात फेरीला जाऊ। तर आता आपली प्रभात फेरीच्या सोबत आपण चाललो घोषणा देतो वगैरे। माझा परम मित्र आशीर्वाद जाना म्हात्रे याची राजीप शाला केलोडेपाडा येथे अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन। आज त्याच्यासोबत मी या प्रभात फेऱ्या जात आहे। मी माझी लहानपणीची आठवण पूर्णपणे ताजी करत आहे। बरं वाटतं जरा या चिमुरड्यांसोबत फिरायला। आपण प्रभात फेरी तर मस्त मजा करत आहोत, खरोखर सांगतो लहानपणीची आठवण ताजी करत आहोत। आता आपली वेळ झालेली आहे मुख्य स्थानावर जाण्याची। होय, पालखी असो वा कुठलीही मिरवणूक, आपण नेहमी जातो मुख्य स्थानावर। हेच आहे आपलं मुख्य स्थान।
या ग्रामस्थ या तर आपली जी प्रभात फेरी आहे ती आपण अनुभवली आहे आणि गावातले काही ग्रामस्थ आहेत, मामा परिवार आहे आमचा. आता आम्ही चाललो कुठे तर झेंडावन करण्यासाठी. जायचं ना झेंडावन करायला? ओके ओके चला जाऊया आपण. प्रभात फेरी आटोपल्यानंतर आपण आता शाळेच्या पटांगणात आलेलो आहोत, शाळेच्या परिसरात आलेलो आहोत. ग्रामस्थांनी तिथे मस्त असे हजेरी लावले अगदी शिस्तीमध्ये. आणि खरोखर सांगतो, आमचे जसे विद्यार्थी शिस्तीमध्ये राहतात ना, तसे ग्रामस्थ देखील शिस्तीमध्ये राहतात. हेच आमच्या शाळेचे फार मोठे असे वैशिष्ट्य आहे. आणि सर्वजण आमच्या शिक्षकांना खरोखर सांगतो खूप छान असे सहकार्य करतात. चला आता आपला कार्यक्रम चालू होतोय, कार्यक्रमाकडे आता आपण फोकस करूया. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये प्रथम या किरणे गावातील 68% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झालेला कुमार मंदार निवृत्ती पाटील, तसेच आपल्या किरणे गावाचे ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच उपसरपंच सदस्य सदस्य तसेच पाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सदस्य शालांतर कमिटीचे माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच आपल्या गावातील देशवीर देश सैनिक माननीय श्री सत्यवान कुर्ती पाटील तसेच अजय धर्माजी घरत तसेच आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक देशप्रेमी नागरिक कलाप्रेमी नागरिक क्रीडाप्रेमी नागरिक तसेच या गावातील सर्व सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व नेते मंडळी व या शाळा कॉलेजमधील शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम शब्दसुराने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजपूजन असे कार्यक्रम पार पाडतात. तर आपल्या ग्रामस्थांनी कसा सहभाग घेतला होता आणि कार्यक्रम कसा पार पडला याचं आपण थोडक्यात अशी माहिती घेऊ. Thank you.
मी माझ्या मला विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते झेंडावंदन करायचं आहे. दरवर्षीच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे आपण राष्ट्रगीत आणि ध्वजगीत दाखवत नाही. त्याचं कारण त्याचं असं असतं की त्याचा मान ठेवावा लागतो. कारण ही युट्यूबची व्हिडिओ ज्यावेळी कोणी बघत असाल तेव्हा राष्ट्रगीत चालू असलं कोणी उभे राहणार नाही, त्यामुळं राष्ट्रगीत मी दाखवलेलं नाही. आता आपण पुढचे कार्यक्रम दाखवूया. कार्यक्रम आटोपल्यानंतर आता वर्गामध्ये सर्व ग्रामस्थ बसले. आता ग्रामस्थ आपल्या सर्वांचे भाषण ऐकते आणि शाळेविषयी काही समस्या असेल त्या सोडवत आहे. शरण्या म्हणून पाटील आज 15 वर्ष स्वातंत्र्य दिन माता माझी स्वतंत्र
विद्यार्थ्यांची भाषण झाली, आता मान्यवरांची भाषण सुरू झाली. आता थोड्याच वेळात गावातल्या आपल्या जीपशालेची प्रभात फेरी ती आपण पाहायला जाऊ. आज खऱ्या अर्थानं या भारत देशात सोनियाचा दिन आधी अमृते पाहिला या उक्तीप्रमाणे
आलेलो आहे बघा, ही चॉकलेट आहेत. खरोखर सांगतो की ही चॉकलेट म्हणजे ही मिठाई आहे. या मिठाईमध्ये जो गोडवा आहे तो आपण भले आता किती आपण मोठे हो कमू दे त्या मिठाईमध्ये नाही, पण ह्या मिठाईमध्ये गोडवा आहे कारण ती स्नेहाची मिठाई आहे, सर्वांनी वाटून केलेली आहे, कार्यक्रमाची मिठाई. तरी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट द्वारे एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी सिरीज आपली अजून संपत नाही आहे, सिरीज अजून आहे, तरी कंटिन्यू राहूया.